मला समजा त्या रस्त्यावर जायला जिथे डायनामाइट्स लावलेले आहेत तिथे जायला जो प्रयत्न केला असेल त्याच्यामध्ये त्याचं वेळ, त्याची एनर्जी, पैसा, त्याचं शरीर सगळं धावण्याला लागलं असेल. पण जेव्हा तुम्ही फुटप्रिंट्स बघता, एक सिस्टम जी राजमार्ग ऑलरेडी टाकलेला आहे सक्सेस पर्यंत तो बघता, त्याच्या मार्फत जेव्हा तुम्ही जाता, सेव्ह युअर टाइम फ्रॉम स्पेंडिंग टाइम एनर्जी अँड मनी. तुम्हाला पोहोचणं हे सहज शक्य होतं, फास्टर होतं आणि बेटर होतं. चेंज ऑफ लाईफ कॉस्ट. सिस्टम काय करणार आहे तर चेंज ऑफ लाईफ कॉस्ट. सिस्टम मुळे तुम्ही फक्त तुमचा बिझनेस बदलणार आहात का, अपग्रेडेशन ऑफ द बिझनेस करणार आहात का? नाही. इट इज गोइंग टू अपग्रेड युअर दिस जनरेशन अँड द नेक्स्ट जनरेशन. तुमचं प्रायव्हेट लाईफ, तुमचं घरचं कौटुंबिक आयुष्य, तुमचं बिझनेस लाईफ, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी अपग्रेडेड. एक चांगल्या स्टेजला नेऊन ठेवायला तुम्हाला सिस्टम उपयोगी पडणार आहे. चेंज ऑफ लाईफ कोर्स, इट्स अ टोटल टर्निंग पॉइंट फॉर युअर लाईफ. टोटल टर्निंग पॉइंट फॉर युअर लाईफ. नो सिलेक्टिव्ह लिसनिंग. सगळं ऐका, एव्हरीथिंग यू लिसन. जेव्हा आपण पाण्याचा आवाज ऐकत असतो तेव्हा आपण पक्ष्यांचाही आवाज ऐकत असतो, वाऱ्याचाही आवाज ऐकत असतो, पण तो एक चांगला ऑर्केस्ट्रा तयार होतो. इट इज म्युझिकल ऑर्केस्ट्रा. एक नेचर चांगल्या रीतीने तो ऑर्केस्ट्रा तयार करत असतो. सो नो सिलेक्टिव्ह लिसनिंग. लिसन एव्हरीथिंग बट कीप दॅट थिंग विथ यू विच इज रिक्वायर्ड फॉर यू अँड युअर बिझनेस अँड युअर फॅमिली. तेच फक्त तुमच्याकडे ठेवा की जे तुमच्यासाठी उपयुक्त आहे. बट लिसन एव्हरीथिंग. यू आर सपोज टू लिसन एव्हरीथिंग. लॉ ऑफ नेचर. आंब्याची बाट लावली तर फणस येतील का? नाही. आंब्याची बाट लावली तर आंबेच येणार आहे. तुम्ही वेळ दिली तर तुम्हाला वेळ परत मिळेल. रुपया पेरला तर रुपया परत मिळेल. जितना भोग आहे उससे भी ज्यादा काढेल. एक तांदळाचा दाणा पेरला तर आपण हजारो लाखो असे तांदळाचं भाताचं उत्पादन घेतो. बीज बोलणे हे बाग इंतजार करणे. बी पेरल्यानंतर लगेच बघत नाही ना की झाड आलंय का, मोड आलंय का, तळफळ लागले का. आपको इंतजार करना पडेगा. ट्रेडिशनल बिझनेस मध्ये आपल्याला 3 वर्ष थांबावं लागतं. 3 वर्षासाठी आपण थांबत असतो ट्रेडिशनल बिझनेस सर्वसाधारणपणे. पण इथे सुद्धा तुम्हाला ऍटलिस्ट 6 महिने तरी थांबायला पाहिजे. तुम्ही जेव्हा डीएक्सएल बिझनेस सुरू करता, सिस्टम वर येता, तेव्हा तुम्हाला ऍटलिस्ट 6 महिने तरी तुमच्या बिझनेसला देणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा पेरणार तेव्हा तुम्हाला थोडं थांबणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची वेळ देण्याची, तुमचं वेळ द्यायचंय, एज्युकेशन घ्यायचंय तुम्हाला. तुमच्यासारखे तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला लीडर बनवायचंय आणि तुमच्यासारखे लीडर निर्माण करायचंय. काय करणार इथे? आपण आपला वेळ डीएक्सएल बिझनेस मध्ये देणार, एज्युकेशन मध्ये देणार, अपग्रेडेशन स्वतःच करणार, स्वतःला लीडर तयार करणार आणि देन यू हॅव टू क्रिएट अनदर लीडर्स. म्हणजे स्वतःला प्रेरणा सुद्धा इथे गरजेचं. सबके ड्रीम्स है ना, सपने हैं. अगर ये ड्रीम्स आपको चाहिए, थोड़ा सा काय ड्रीम असू शकता. गाड़ी चाहिए, बहुत सारे पैसे चाहिए, एखादी ट्रीप हवी असेल, क्रूज वर जायचंय, मोठंसं घर असू शकतं. हे सगळं स्वप्न एखाद्या व्यक्तीचं असतं. त्याची इच्छा असते की आपल्या आयुष्यामध्ये ह्या अनेक गोष्टी असाव्या, सुख सुविधा असाव्या, अनलिमिटेड टाइम आणि अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज असाव्या. एक ड्रायव्हिंग कोर्सची गरज असते. जॉब का करतो आपण? दररोज जातो ना 9 ते 5 विदाउट पे, नाहीतर घरी फोन घेतो, येतोयस का दुसऱ्याकडे? सिम्पल आहे ना. इट्स अ बॉस इज अ ड्रायव्हिंग कोर्स फॉर याच्या. त्याला जाऊन आपण विचारतो मी काय काम करू, किती काम करू, मग त्याचं पेमेंट मिळणार, एव्हरीथिंग ही डिसाइड्स. ट्रेडिशनल बिझनेस मध्ये काय होतं? इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जर कॅपिटल लावता ते कॅपिटल तुम्हाला झोपू देतं का? जो पैसा तुम्ही पेरलेला असतो तो तुम्हाला झोपू देतं का? नाही. साध्या पानाची गाडी जरी लावली असेल तरी 1 लाख लावावे लागतात. सकाळी जाऊन आपण शटर उघडतो, त्याचं पानाचं जे काय कंटेंट आहे तिकडे घटक ठेवून देतो, रात्री शटर डाऊन होतं. बरोबर. ट्रेडिशनल बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट इज अ युअर ड्रायव्हिंग कॉस्ट. इट मेक्स यू पुश फ्रॉम हाऊस,
घरातून बाहेर पडून त्या गल्ल्यावर बसवायला तुम्हाला तो ड्रायव्हिंग कोर्स असतो की तुम्हाला तिथून उचलून इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचं प्रॉफिट रिटर्न आलेच पाहिजे तर माझं घर चालला मला उत्पादनाची गरज आहे. डीएक्सएम मध्ये व्हॉट इज युअर ड्रायव्हिंग कोर्स इज युअर ड्रीम्स. द ड्रीम्स आर युअर ड्रायव्हिंग कोर्स इन डीएक्सएम. तुमची स्वप्न हीच तुमचं खरं ड्रायव्हिंग कोर्स आहे. मला गाडी हवी आहे, मला एक दुसरं सपोर्टिव्ह बिझनेसची इन्कमची गरज आहे, डीएक्सएम कॅन प्रोव्हाइड यू. इट्स सब्जेक्ट टू आय वर्किंग. मला मोठं घर घ्यायचंय, मला रॉयल्टी इन्कम पाहिजे, डीएक्सएम हॅज दॅट प्लॅटफॉर्म. डीएक्सएम युअर ड्रीम्स इज अ मेन ड्रायव्हिंग फोर्स फॉर युअर ड्रीम. एक सक्सेससाठी तुमच्यासाठी युअर ड्रीम्स आर इन डीएक्सएम मध्ये ड्रायव्हिंग फोर्स म्हणून काम करतात. Goals must be specific, measurable and achievable, realistic and time-bound. Nussu dream asum chalel ka? Nahi. Dream plus date is equal to goal. Mala swapna hai. Pan tyala mi jar kai tarikh dili nahi na, tar tya swapnana kai sartha hai. Jasa result la March 2018, March 2019 hi tarikh aste. Give a date to your dreams. Mi ya divshi bangla ghenar, mi ya divshi car ghenar, माझं या दिवशी लग्न आहे, या दिवशी मला माझं बेबी झालं. दिट इज अ डे, एक दिनांक आहे. ती दिनांक जर काय दिली तर इट बिकम्स अ गोल. दॅट ड्रीम प्लस डे इज इक्वल टू गोल. पण गोल कसा असावा? इट हॅज टू बी स्पेसिफिक. मी तारे तोडून आणणार इज नॉट अ गोल, पण इट शुड बी स्पेसिफिक. मी एक घर घेणार. इट शुड बी मेजरेबल. ते माझं 3000 square feet असावं. इट शुड बी अचिवेबल. ते 3 crore आहे, मी पॉसिबली ते 3 crore परचेस करू शकते. रिअलिस्टिक, खरंच ते जमिनीवर असावं, आकाशात मंगळावर बांधणारी घरं नाही आहेत. इट शुड बी टाइम बाउंड. 24 October 2020 ला माझ्या 3 BHK घरामध्ये मी असणार आहे. सो इट इज लाईक आय हॅव गिव्हन अ डेट टू माय ड्रीम, सो इट बिकम्स अ गोल. मी माझ्या स्वप्नांना जेव्हा दिनांक देते, डेट देते, इट बिकम्स अ गोल. Then it's more specific, measurable, achievable. And yes, sagya specific madhe basto. And it karna sokto hoto. Because you have made yourself for that dream. Give a date. Date gives you energy. Hi tarikh hai. Mula board che exams hai March 2018. Board sa hi prepare hota hai. Apar आता मार्च मध्ये काय होणार आहे, चलो LIC एजंट्सना कॉल करा, माझे एवढे सेव होत आहेत का बघा. सो द डेट गिव्ह यू एनर्जी. मीन आय एम सेइंग 24 October 2020 आय शुड बी माय 3 BHK. द डेट गिव्ह यू एनर्जी. इट्स गिव्ह यू अ फोर्स की मी या दिवसाला माझ्या घरामध्ये असणार आहे. टेल एव्हरीबडी. इट क्रिएट्स अन इमर्जन्सी टू अचीव युअर ड्रीम. राईट इट डाऊन, कलेक्ट युअर ड्रीम पिक्चर अँड पेस्ट इट. सांगा आजूबाजूला, दोस्त जो फेल होता है ना तो बुरा लगता है, लेकिन अव्वल आता है ना तो ज्यादा बुरा. तुमची स्वप्न जेव्हा लोकांना सांगाल ना, तेव्हा ते डेफिनेटली फील यू डाऊन. अँड दॅट्स अ फॉल्स ऑफ एनर्जी. ते जेव्हा तुम्हाला नेगेटिव्ह बोलणार येत असता, तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होत असता. जेव्हा त्यांना वाटत असतं तुम्ही अचीव्ह करणार नाही, आणि जेव्हा तुम्ही अचीव्ह करून दाखवता, इट्स अ विनिंग टॉन, इट्स अ सक्सेस. आणि त्याला इमर्जन्सी क्रिएट होते. त्याला असं वाटतं की मी नाही होऊ शकत, बट येस आय कॅन अचीव. ही जिद्द निर्माण होते अँड देन यू अचीव दॅट गोल. अँड इट्स फन अचीविंग दॅट. प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही एखाद्या गोलला डेट देता, तेव्हा शॉर्ट टर्म प्लॅनिंग होतं. शॉर्ट टर्म प्लॅनिंग डीएक्सएल मध्ये काय असू शकतं, काय बिकम अ स्टार एजंट, आय बिकम अ रुबी, आय बिकम अ डायमंड. In 3 to 6 months, give a target of that. Midterm decision, I want to become a double diamond, triple diamond, crown diamond, and yes, on the path of crown diamond, crown ambassador. Long term, yes. Kutlayi curricular activities, academic bagal, achha mala 3 years diploma asto, 4 years degree asto, 5 years asto. Tasas aplya achievement sathi, aplya success sathi, give 3 to 5 years a long term goal. मला हेल्थ वाईज फ्रीडम पाहिजे, मला वेल्थ वाईज फ्रीडम पाहिजे. मी आय वॉन्ट टू रीच द फायनान्शियल फ्रीडम. आय सपोज टू बिकम क्राउन मास्टर.
क्राउन अंबेसिडर जेव्हा सीए होता तुमच्यावर एक ठप्पा लागतो, तुमच्यावर मुकुट येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही रॉयल इनकम मध्ये जाता. मग तेव्हा तुमच्याकडे वेळ पण असतो, पैसा पण असतो, आणि तुमची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण करायला एक सुंदरसा गेटसेन्सचा प्लॅटफॉर्म. प्लॅन युअर वर्क अँड वर्क अकॉर्डिंग टू युअर प्लॅन. प्लॅनिंग करा. एक मध्येच माझ्या एका व्यक्तीशी भेट झालेली, ही इज इन दुबई. त्याच्या शाळेमध्ये सातवीचा मुलगा, त्याचा मुलगा सातवीला आहे शाळेमध्ये, त्या मुलांना सातवीला सांगितलंय की ह्याच्या पुढे तुम्हाला काय करायचंय हे लिहून करा. आपण किती जण असं करतो की मला फ्युचरमध्ये, भविष्यात मला काय करायचंय हे आपण किती वेळा लिहून करतो. जर त्या शाळेमध्ये सातवीला सांगितलं मला काय व्हायचंय, मी कुठे राहणार आहे, मी कसा राहणार आहे, हे लिहून करा. सो प्लॅन युअर वर्क. ऑलरेडी तुमचं काम मी प्लॅन करा अँड वर्क अकॉर्डिंग टू द प्लॅन. जो मी प्लॅन तयार केलाय त्याच्याप्रमाणे मी काम करा, अँड देन सक्सेस इज 100%. अगेन, दिस इज अ प्लॅनिंग. स्वप्न इट्स नॉट गोइंग टू फुलफिल. जर ह्या व्यक्तीने बास्केट मध्ये बॉल घातला नसता किंवा ह्याने बॉलिंगच केली नसती, बॅटिंगच केली नसती, तर त्यांना सक्सेस मिळाला नसता. तसंच आपल्याला आपलं जे प्लॅनिंग आहे, आपलं जे ड्रीम आहे, आपली जी सिस्टम आहे, त्याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे. यू हॅव टू ऍक्शन अकॉर्डिंगली. पीपल हेल्पिंग पीपल. व्हॉट इज डीएक्सएल? डीएक्सएल हेल्प्स अदर पीपल. डॉक्टर लीनी असाच प्लॅटफॉर्म निर्माण केला की पीपल हेल्पिंग पीपल. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मदत करायची, तिसऱ्या व्यक्तीला मदत करायची, इट इज अ एंटायर ग्रुप, इट्स अ नेटवर्क, इट्स अ पीपल्स लाईफ. पीपल हेल्पिंग पीपल. एकमेकांना फक्त मदत करायची, हेल्थ फ्रीडम साठी, वेल्थ फ्रीडम साठी. डॉक्टर लीनने एक हाच प्लॅटफॉर्म केलाय की एका स्त्रीने स्त्रीला मदत करावी, एका स्त्रीने पुरुषाला मदत करावी, एखाद्या पुरुषाने पुरुषाला मदत करावी, किंवा कोणीही एकमेकांना तुम्ही मदत करू शकता. द अडल्ट कॅन हेल्प इच अदर, द लेडीज कॅन हेल्प इच अदर, द जेंट्स कॅन हेल्प इच अदर, आणि इव्हन लहान मुलं सुद्धा शाळेत सांगू शकतात, बाबा कोकोजी घेतलं, स्त्रीला घेतलं तर मला हेल्प मिळाली आहे. सो इट इज लाईक पीपल हेल्पिंग पीपल. आवर बिझनेस इज दिस. दिस इज अ रिएक्शन बिझनेस अँड दिस इज अ प्लॅटफॉर्म वेअर इट इज इझी टू रीच टू द पीपल. सोपं आहे लोकांपर्यंत. लोकांपर्यंत कसं पोहोचायचं? आपण एखादं लग्नाचं आमंत्रण करायचं झालं किंवा चार चौघांना आपण भेटायचं झालं तर आपण काय करतो, लिस्ट करतो. आपल्याकडे फोनमध्ये सुद्धा नावांची लिस्ट असते, मोबाईलची लिस्ट असते. ही लिस्ट महत्वाची आहे. मेक अ बिग लिस्ट ऑफ एव्हरीबडी यू नो. तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक स्त्री पुरुष मुलाची घराची ही लिस्ट तयार करा. हाऊ लिस्ट इज गोइंग टू हेल्प. फॉर्म्युला फॉर मेकिंग बिग लिस्ट. फ्रेंड्स, पहिले मित्रमैत्रिणी जे जवळचे आहेत, तुम्हाला असं वाटतं 100% आहे, रीच देअर, त्यांचं नाव लिहून करा. रिलेटिव्स, तुमचे मामे भाऊ, आते भाऊ, जे कोणी रिलेटिव्स आहेत ते. इन्स्टिट्यूट, तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूट मधून पास झाले आहेत, कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, टायपिंग इन्स्टिट्यूट आहे, तुमचं कॉलेज असेल, एक्स कॉलेज असेल, न्यू कॉलेज असेल, तुमचे स्कूल फ्रेंड्स असतील, ऑल एम्प्लॉईज, आपल्या आजूबाजूला काम करणारे जी व्यक्ती आहेत, कलीग्स आहेत, आपल्या बिझनेसमध्ये असणाऱ्या व्यक्ती असतील, नेबर्स, तुमचे शेजारी, तुमचे डीलर्स असतील, दूधवाला, भाजीवाला, तुमचा मेडिकल शॉप असेल, तुमचे डॉक्टर्स असतील, एव्हरीबडी यू कॅन ऍक्च्युअली रीच दीज डीलर्स. अँड येस, व्हेरी इम्पॉर्टंट इज फ्रेंड्स. हे जे लोक आहेत, फ्रेंड्स, रिलेटिव्ह, इन्स्टिट्यूट, एम्प्लॉईज, नेबर्स, डीलर्स, डॉक्टर्स, एखादे त्यांच्या माइंडमध्ये तुमचं इमेज फिक्स असेल. बट द मेजर थिंग इज स्ट्रेंजर्स. एखादा पॉझिटिव्ह एनर्जीवाला व्यक्ती दुसऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीवाल्या व्यक्तीशी भेटू शकतो. दे मे बी स्ट्रेंजर्स टू इच अदर. एकमेकांना ओळखत नसतील, माहिती नसेल, पण त्याची पॉझिटिव्हिटी आणि ह्याची पॉझिटिव्हिटी इक्वल होऊ शकते. The aura can be same, the requirements, the demands, the education, the everything can match. And the most success you can be with the strangers today.
ह्या स्ट्रेंजर्सना जर का तुम्ही रीच करू शकला, पोहोचू शकला, तर एक मोठा बिझनेस तयार व्हायला हे उपयोगी पडते. द लिस्ट इज गोइंग टू हेल्प यू आउट. मेक द लिस्ट सिटी वाईज अँड एरिया वाईज. मुंबई सिटी, प्रभादेवीमध्ये, वरळीमध्ये कोण आहे, विदाथमध्ये पर्टिक्युलर एरिया, दीर्गाबाद कोण आहे, काळा चौकीला कोण आहे, सीगुडला कोण आहे. आणि डोंट प्रिजज पीपल. वन पर्सन कॅन मेक द डिफरन्स. कुठल्याही माणसाला प्रिजज करू नका. हा करू शकतो, माय करू शकतो, हा करेल, माय करेल, नथिंग. यू जस्ट रीच दॅट पर्सन. लिस्ट मध्ये नाव लिहून काढा, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचा. यू नेव्हर नो दॅट वन पर्सन कॅन मेक अ डिफरन्स. सिम्पल उदाहरण, आय वॉज वर्किंग विथ वन ऑफ द लार्जेस्ट कंपनी, बिगेस्ट कंपनी. तिकडे सीएफओच्या सेक्रेटरीने मला वॉशरूम मध्ये डीएक्सएल बिझनेस सांगितला होता. आणि आय डिडंट बिलीव्ह इन दॅट. पण एका रेकग्निशन नाईटला जेव्हा मी डायमंड टीम घ्यायला गेली तेव्हा ती म्हणाली, विशाखा व्हाय डिंट यू जॉईन अंडर मी, व्हाय डिंट यू जॉईन अंडर मी. कारण की त्यावेळेला डायमंड होती आणि मी पण डायमंड होती. पण जो ज्या रीतीने तो बिझनेस पुटअप केला होता ती प्लॅटफॉर्म व्यवस्थित नव्हतं. सो इट वॉज नॉट ऑन ऑन. त्यामुळे डोंट प्रिजज द पीपल. रीच ईच अँड एव्हरी पर्सन. दॅट वन पर्सन मेक्स अ चेंज दॅट कॅन मेक अ डिफरन्स. अपडेट द लिस्ट. एक कागद बरोबर ठेवा. मी गाडी पकडताना एखाद्या व्यक्तीची आठवण झाली. तुमची लिस्ट नसेल, एखादा कागद असेल, त्या व्यक्तीचं नाव लिहून ठेवा. अपडेट वन्स यू रीच द हाऊस. घरी पोहोचल्यानंतर त्या लिस्टमध्ये ते नाव ऍड ऑन करून घ्या. बिकॉज आर मेमरी इज व्हेरी शॉर्ट. सो अपडेट द लिस्ट, कीप्स ऑन अपडेटिंग इट. इन्व्हिटेशन विथ एज्युकेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ यू गेट इन्व्हिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणाच्या तरी लग्नाचा मोठा लखोटा आल्यानंतर आपण आवर्जून जातो. इट मेक्स अ डिफरन्स. तुम्ही अनेक आज ऑफसेट प्रिंटिंगचं बघितलं. इन्व्हिटेशन इज सो पॉवरफुल. इट हॅज टू बी पॉवरफुल. तुम्ही कसं मुटअप करताय, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कशासाठी बोलवताय, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स अ व्हेरी आय थिंक मोर आर्टिस्टिक. एक वेगळ्या रीतीने लोकांपर्यंत पोहोचा. थिंक आउटसाइड द बॉक्स. नेहमीच्या रेग्युलर पद्धतीने इन्व्हिटेशन देण्यापेक्षा वेगळ्या रीतीने द्या. अँड वी वॉन्ट दोज पीपल हु आर ऍक्च्युअली इंटरेस्टेड. ते पोहोचणं गरजेचं आहे. एखादे अशी साधी व्यक्ती येऊ शकते आणि दॅट मे गेट टर्न टू द इंटरेस्ट. त्यामुळे आउट ऑफ बॉक्स जाऊन इन्व्हिटेशन हे गरजेचं आहे. आणि इन्व्हिटेशन विथ एडिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एडिफाय डीएक्सएल बिझनेस बट इन जस्ट वन ऑर टू लाईन. एडिफाय द स्पीकर हु इज गोइंग टू कम अँड प्रेझेंट द सेमिनार. ती व्यक्ती जी पोहोचणार आहे, सांगणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. तो हेल्थ वाईज चांगलाय, वेल्थ वाईज चांगलाय, त्याचं नेटवर्क चांगलाय, तो आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचलाय, तो पोहोचलाय आणि तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. हे एडिफिकेशन म्हणून गरजेचं आहे. युज युअर आयडियाज. आतापर्यंत आपण गाळाला काय गांडूळ आणि ते लावून मासे पकडत होतो. आज मासाच आपल्याला पकडण्याचा प्रयत्न. डिफरंट वे. रीच टू द पीपल डिफरंट वे. मी तुमच्याकडे चहाला येतो पण माझी चहा पावडर घेऊन, मी तुमच्याकडे कॉफीला येतोय पण मी माझी कॉफी घेऊन तुमच्याकडे येतोय. तुमच्या मुलाला तुम्ही सगळे हेल्थ ड्रिंक्स देऊन पाहिले, हाईट नाही वाढली, त्याचं ब्रेन पॉवर नाही वाढलं, एक सॅचेट घेऊन जा. किंवा तुम्ही एखाद्या बर्थडे पार्टीला जाताय तर त्याच्यासाठी साबण गिफ्ट करा, किंवा त्याला कोकोजी गिफ्ट करा. वयस्कर लोक असतील तर त्यांच्याकडे कॉफीचं सॅचेट घेऊन जा. इट्स यूज युअर आयडियाज. A different way to reach the product, the DXM platform to the other people. It's this way and this way also. With love and tech love. Give invitation with genuine education. Kutlahi exaggeration. Khoopasa bada chada kutlahun. Sangayat kahi sarpat artha nahi hai. Business as well as speaker. DXM platform is a very very honest platform. स्पीकर बद्दल सुद्धा तुम्ही एडिफिकेशन करता. जेन्युइन एडिफिकेशन करा. एडिफिकेशन इज ग्रेटेस्ट टूल इन द बिझनेस. आपल्या बिझनेसमध्ये, इन दिस बिझनेस, द ग्रेटेस्ट टूल तुमचं एडिफिकेशन आणि एडिफिकेशन. इन्व्हिटेशन मस्ट बी शॉर्ट अँड इफेक्टिव्ह. चार शब्दांमध्ये, मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही सांगणं हे खूप गरजेचं आहे. देअर इज अन अपॉर्च्युनिटी.
तिकडे एक संधी आहे, एक आंतरराष्ट्रीय संधी आहे, यू कॅन डू इट, तुम्ही ती करू शकता. द प्लेस, डे अँड टाइम ऑफ मीटिंग अँड अनदर थिंग विथ दॅट अपॉर्च्युनिटी आय कॅन हेल्प यू. यू कॅन डू इट, आय एम विथ यू. टीम एफर्ट इज डुईंग द सेम थिंग. डीएक्सएल इज सेइंग यू कॅन डू इट. आणि आपण सिस्टम का वापरतोय की आय कॅन हेल्प यू टू डू इट. मी माझ्या मार्फत आपण एकत्रितरित्या टीमने हे एकत्र अचीव्ह करणं पॉसिबल आहे, एक सिस्टम ने अचीव करणं पॉसिबल आहे. सो यू कॅन डू इट अँड वी ऑल टुगेदर कॅन रीच फास्टर. शो द प्लान, एक मराठी त्याला म्हणतात सांगून तर पहा, पण सतत सांगत राहा. शो द प्लान, इट शुड नॉट बी वन्स. सकाळी आपण नोकरीला निघतो की नाही, 9 ते 5 100% जातो. एखादं 9 ते 5 8 तास आपण जॉब करतही नसू, काम करतच नसू, त्यातले फक्त 6 ते 7 तासच काम करत असू किंवा 5 तास, पण वी आर देअर ऑन दॅट डेस्क. सो किप्स ऑन शो द प्लान वन टू वन. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. दॅट वन पर्सन कॅन मेक अ चेंज. जेव्हा तुम्ही वन टू वन असाल तेव्हा बसून बोला, पण जेव्हा अनेक व्यक्ती असतील, 5 पेक्षा जास्ती व्यक्ती असतील, तर डेफिनेटली शो द प्लान ऑन द डेस्क, ऑन द बोर्ड. सो इट मेक्स अ डिफरन्स. जेव्हा तुम्ही लाईव्ह प्रेझेंटेशन देता, इट क्रिएट्स अ मोर सक्सेसफुल क्रिएशन. आज ही व्यक्ती एवढी मोठी आहे, हसन अल खत्री, फूड सायंटिस्ट आहेत UAE दुबईचे. ह्या व्यक्तीला सुद्धा प्लान देताना आपण जेव्हा पाहतो तेव्हा वी नीड टू जस्ट टू द रिप्लिकेशन. आज ही व्यक्ती सुद्धा उभं राहून जर काही प्लान देत असेल, प्रोडक्ट बद्दल बोलत असेल, डीएक्सएल बद्दल बोलत असेल, सक्सेस बद्दल बोलत असेल, सिस्टम बद्दल बोलत असेल, तर येस, वी आर ऑल्सो सपोज टू स्टँड अँड गेट द प्लान. एवढ्या मोठ्या स्तरावरची, एवढ्या मोठ्या हुद्द्यावरची व्यक्ती जर काय उभं राहून बोलत असेल, तर येस, आय थिंक इट इज अ राईट प्लॅटफॉर्म अँड वी मस्ट डू इट, वी शुड डू इट. शो द प्लॅन अँड फॉलो अप इन 24 hours. 24 तासांमध्ये फीडबॅक तो येस असेल, नो असेल, काही असेल, पण तो घेणं गरजेचं आहे. देअर शुड बी वन, इफ दॅट पर्सन टेक्स द कॉल, डझंट टेक द कॉल, डझंट मॅटर, पण 24 तासाच्या आत फॉलोअप होणं गरजेचं आहे. द कॉल शुड गो फ्रॉम युअर साईड. हेल्प द पर्सन टू टेक देअर डिसिजन. एखादे तो व्यक्ती डोलाया मनस्थिती असेल. विरारला आपण जो प्लान केला त्या लेडी बरोबर, शी वॉज इन अ अर्ज ऑफ की करू की नको करू, बट दॅट वन लाईन कुड हेल्प हर टू टेक द डिसिजन इमिजिएटली. जी व्यक्ती नंतर बघू, त्या व्यक्तीने फॉर्म भरून इमिजिएट बिझनेस सुरू केला. फॉलोअप साइन द पेपर. तुम्ही जेव्हा फॉलोअप घेता तेव्हाच लोक तुमच्याकडे जोडली जातात. Search for those 200% who is going to say no to you. 200 logo, it's not easy. But search those people who are going to say no to you. No means next one. Kahins hati lagat nahi tema milto to anubhav, experience you get. When these 200 people will say no to you, then you will realize that ki azun karu shakto, next one, next one, next one. आयटीसी हॉटेलमध्ये मी होती गेल्या शुक्रवारी, आयटीसी ग्रँड मराठा परे. वी वर जस्ट हॅड सम सेमिनार. एका व्यक्तीला, खूप टॉपचा व्यक्ती होतं, त्यांना बोलता बोलता कॉफी ऑफर करून वगैरे, व्हॉट इज डीएक्सएल, वी डोंट नो व्हॉट इज व्हॉट्स डीएक्सएल. त्या व्यक्तीचं 13 देशांमध्ये, राष्ट्रांमध्ये बिझनेस. आय वॉज हॅपी की मला अशी व्यक्ती मिळाली की जरा डीएक्सएल माहित नाही, 13 राष्ट्र फिरून सुद्धा इट्स अन अपॉर्च्युनिटी. माझ्या बाजूची मुलगी सांगते, अरे डीएक्सएल नाही मालूम आहे. दोन गोष्टी होत्या, शी बिकेम नेगेटिव्ह, डीएक्सएल पता नाही जो ऑलरेडी इतका वर्ल्ड वाईड आहे. आय लुक दॅट इज अन अपॉर्च्युनिटी अँड आय ग्रॅब दॅट पर्सन. जेव्हा त्या व्यक्तीला माहिती नाही आहे, इट्स अन अपॉर्च्युनिटी टू यू. मेक शुअर दॅट ही नोज द डीएक्सएल. सो सर्च दोज 200 पीपल. Who's going to say no? Search those people. Still there is people who wants to come in the exam, who wants to join in the exam. That would actually look a satat shodhat. Satat.
सतत नाही शोधली तर ही परिस्थिती When we dig and dig and dig, त्या खाणीसाठी जे डायमंड्स मला पाहिजे 220 डायमंड्स पाहिजे त्या 20 डायमंडसाठी मी खोदत राहणार सतत प्रयत्नशील राहणार आणि मग हरून परत येणार आणि नंतर कोणतरी सांगणारे नाही वो तो डायमंड उसके नीचे चला गया तुझा मावस भाऊ त्यांच्याकडे डायमंड आहे यू फील बॅड सॅड सो कीप ऑन डूइंग टिल यू रीच योर गोल्स जिथपर्यंत स्वप्न साकार होत नाही तिथपर्यंत प्रयत्न कर द सिस्टम विल हेल्प यू द सिस्टम सेज कीप ऑन वर्किंग फॉर योर ड्रीम्स चांगल्या गोष्टीचा आनंद कधी घेऊ शकता जेव्हा तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट वाईट कशी आहे आणि चांगली कशी इफ यू नेव्हर टेस्टेड अ बॅड ऍपल यू वुड नेव्हर अप्रिशिएट अ गुड ऍपल बिकॉज यू हॅव टू एक्सपिरियन्स लाईफ टू अंडरस्टँड एक हेल्दी लाईफ काय असू शकतं आणि एक वेल्दी लाईफ काय असू शकतं हे अनहेल्थ वाल्यांना पण कळू शकतं आणि ज्यांच्याकडे पैसा नाही आहे अशा लोकांना त्यामुळे फायनान्शियल फ्रीडम काय असू शकतं आणि फायनान्शियल टाईम फ्रीडम आणि फायनान्शियल फ्रीडम काय असू शकतं अशा व्यक्तीपर्यंत पोहोचा की ज्यांनी हा बॅड पॅच पाहिलेला आहे इज गोईंग थ्रू इट यू नीड टू बी अ एंजल फॉर दॅट एक देवदूत म्हणून तुम्ही त्यांच्या आयुष्यात जा आणि त्यांचा जो बॅड पॅच आहे तो टर्न आउट टू द गुड पॅच बीएसएन हॅज गिव्हन यू दॅट प्लॅटफॉर्म टू टर्न आउट दॅट टू द गुड पॅच Are you going to care about the people? Don't care about what other people think of you. There will be always be those people who want to see you fail because they can't succeed. Asha kutla vyakti parantu tumhi basun sangal ki DXL business kara. Jani DXL business mahit nahi hai, jani kadhis kelela nahi hai, ti vyakti tumhara DXL business kara kai sangal. Those people will make you happy, successful, who has done DXL business. ज्याने DXL business केलेला आहे तीच व्यक्ती तुम्हाला सक्सेस पर्यंत नेऊ शकेल तीच व्यक्ती तुम्हाला टाइम फ्रीडम आणि फायनान्शियल फ्रीडम पर्यंत नेऊ शकेल अशी कुठलीही व्यक्ती की ज्याला DXL बद्दल माहित नाहीये ती तुम्हाला सक्सेस सिस्टम देऊ शकत नाहीये त्यामुळे डू नॉट थिंक व्हॉट पीपल आर सेइंग मी DXL मध्ये जॉईन झाले टेक अ एज्युकेशन इन DXL सिट विथ द DXL सक्सेसफुल लीडर्स द लीडर्स विल हेल्प यू आउट The company is there, which is an established profile company, which is a debt-free company. एक अशी कंपनी की ज्याच्यावर एक रुपयाचाही कर्ज नाही आहे वर्ल्ड वाईड चालू आहे 204 राष्ट्रांमधल्या सर्वात जास्ती राष्ट्रांपर्यंत पोहोचणारी आज DXL कंपनी आहे सिट विथ द सिस्टम ऑफ द DXL कंपनी त्याच्या लीडर्स बरोबर बसा दॅट विल हेल्प यू डोंट लिसन टू द अदर पीपल दे आर देअर टू सी यू अनसक्सेसफुल तुमची अप्लाय ही जी सक्सेसफुल आहे तिच्या बरोबर बसा दॅट विल लाईक टू सी यू सक्सेसफुल कुठली अप्लाय हा तुमचा मेंटॉर असतो त्याची इच्छा असते की तुम्ही सक्सेसफुल व्हा दोज हू हेट मी मोटिवेट मी आय लव्ह द सेंटेंस कारण त्यांच्या डोक्यामध्ये आणि हृदयात मी सतत असते आणि मी का सतत असते बिकॉज आय एम बेस्ट आणि हेच मोटिवेशनसाठी बेस्ट होण्यासाठी टॉपर्स होण्यासाठी कॉम्पिटिशन इज एव्हरीवेअर आय डू नॉट लुक ॲट अदर कॉम्पिटिशन आय लुक ॲट आय एम टॉप आय एम अ सक्सेसफुल आय कॅन डू इट आय एम ग्रेटेस्ट आय कॅन अचीव इट सो दोज हू हेल्प मी मोटिवेट्स सो लेट्स स्टार्ट बी 100% यूजर ऑफ द DXL प्रोडक्ट जेव्हा तुम्ही DXL मध्ये येतात तेव्हा 100% काउंटरवर असलेला एक ना एक प्रोडक्ट तुम्ही वापरलेला असला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्ही अनुभव घेतला पाहिजे कोणी विचारलं कोकोजी कसं लागतं काय माहित कडवं लागतं का गोड लागतं का तिखट लागतं आंबट लागतं माहित नाही नो यू शुड एन्जॉय द ईच अँड एव्हरी प्रोडक्ट ऑफ DXL न्यू इव्हॉल्युशन थेअरी ऑफ नॉन गॅनोडर्मा जर गॅनोडर्मा आज यूज केला नाही तर ही परिस्थिती आहे सोल्युशन कन्झ्युम DXL आर्चिजियस पुन्हा डेली ह्या परिस्थितीमध्ये जायची इच्छा नसेल दिस इज अ स्लोली जे तुम्हाला मी मार्केट म्हटलं 98% की 2% विच मार्केट यू वॉन्ट टू कन्सिडर द 90% इज दिस मार्केट दिस टर्निंग मार्केट
हेल्थ वाइज ऑल्सो टर्निंग मार्केट आणि वेल्थ वाइज ऑल्सो टर्निंग मार्केट. सो दिस इज वॉट वी नीड टू सी की आपल्याला हे इव्हॉल्युशन हे रिव्हॉल्युशन मध्ये उतरायचं. DXN has given a fabulous platform in this. Be DXN yourself. DXN products should be seen and found in your home. कोणी तुमच्या घरी आल्यानंतर माझ्याकडे चहा लावलेले असतात, कॉफी लावलेली असते, स्प्रिंगलच्या बॉटल्स लावलेले असतात. दिस बिझनेस इज मंकी सी मंकी पेलिकन सिस्टम जे बघणार ते करणार. अगर वो सक्सेसफुल हो सकता है वो ऑडी ले सकता है तो मैं भी ऑडी ले सकता, वो सक्सेसफुल हो सकता है तो मैं भी सक्सेसफुल हो सकती हूँ. मंकी सी मंकी आणि हे प्रोडक्ट तिथे तुमच्या घरात उपलब्ध असले पाहिजे. तुम्ही चहा बद्दल बोलताय, कॉफी बद्दल बोलताय आणि नंतर आनंद देतोय. सीड स्टॉक हॅज टू बी प्लेस. ऍटलीस्ट 10,000 प्रोडक्ट तुमच्या घरी असले पाहिजे. जेव्हा 10,000 प्रोडक्ट तुमच्या घरात असेल तेव्हा तो बिझनेस आहे. मला सगळं एक साधं ब्युटी पार्लर ओपन करायला सुद्धा 1.5 ते 2 लाखाचं काय म्हणतात त्याला इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं. 10,000 प्रोडक्ट तुम्ही सीड स्टॉक म्हणून घरी सहज ठेवू शकता. कोणी आलं तर त्या व्यक्तीला तुम्ही तो व्यक्ती डेफिनेटली ही इज गोइंग टू सी दॅट अरे एवढे प्रोडक्ट्स आहेत काय करता तुम्ही. चहा सांगितलं तुमचा चहाचा ब्रँड चेंज करून बघा. तुमची आपली कॉफी सांगेल तुम्ही कॉफी पिता कॉफीचा ब्रँड चेंज करून बघा. साबण लावलेले असतात साबण चेंज करून बघा. जस्ट चेंज युअर ब्रँड्स अँड इट्स इझी वेन दे आर इन अ शेल्फ ऑफ युअर्स. जे आपण बघतो ना ते आपल्याला हवं असतं. विंडो शॉपिंग इज ऑलवेज बेटर. समटाइम इट्स नॉट इन आर रेंज बट वी आय दॅट. जेव्हा ऑडी जात असते ना रस्त्यावरून तेव्हा माझं नेहमी लक्ष असतं आय वॉन्ट अ ब्लॅक ऑडी. That white Mercedes should be mine. That white BMW should be mine. Manacha kutete kopriyat asto. When we see that, we feel like taking it. We feel like buying it. But his showcase is very important for you. Be DXN, buy DXN. To be 100% DXN asana garjeche aahe. Aani satatyane te DXN vaparana garjeche aahe. Be a team player and counseling. काउन्सिलिंग कोणाशी करणार? यु अप्लाय हु हॅज अ इंटरेस्ट विथ यू. तो नेहमी तुमचं भलं बघणार. अ टीम प्लेअर तुम्ही तुमचा ग्रुप घेऊन तुमच्या एकत्रितरित्या जेव्हा काम कराल तेव्हा जास्ती मजा येईल. मला सांगा जेव्हा आपण लग्न करतो आणि जेव्हा मंडळी एकत्र येतो सगळे मित्र मैत्रिणी एकत्र तेव्हा जास्ती आनंद येतो. माझ्या घरामध्ये 1,00,000 रुपये आहेत, दागिने आहेत, बँकेमध्ये आहेत, पण त्याचा मी आनंद कधी घेणार जेव्हा मी 4 चौकात बसणार त्याचा उपभोग घेणार तेव्हा. बिझनेस सुद्धा तसाच आहे. DXN हॅज द सेम प्लॅटफॉर्म. बी अ टीम लीडर. दॅट टीम प्लेअर विल विन फास्टर बेटर अँड